गाइज वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। मी धनश्री शिंदे आणि आज आहे दसरा। सो माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज दसरा विशेष म्हटलं व्लॉग करावा। चला तर मग तुमच्या सगळ्यांचं आपल्या दसरा विशेष स्पेशल व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर इथे अण्णा सकाळी सकाळी छान मस्त अशी देवपूजा करतात। आज देवपूजा करताना देव जे आहेत ते विड्याच्या पानांवरती ठेवले जातात। तर अण्णा आधी सकाळी सर्वात आधी देवपूजा करून घेतात। घट पण किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता। छान मस्त दाट आणि उंच असा घट आलेला आहे। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घटाची आरती करून घेतली। सोबतच किचनमध्ये छान असं पुरण शिजायला ठेवलेलं आहे। सगळी तयारी करण्यासाठी आई पण खूप लवकर अशी उठलेली आहे सकाळ सकाळी आणि पुरण शिजायला ठेवलेलंच आहे। आणि सोबतच आंबाड्याची भाजीसुद्धा चिरून झालेली आहे। तर आज म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आंबाड्याची भाजी आणि धपाटे यांचा मान असतो। त्यानंतर पुरणपोळी, कटाची आमटी सगळा स्वयंपाक आज करायचा आहे, त्यामुळे आईची पण लगबग चालू आहे सकाळची। सोबतच दादा इथे त्याचा सकाळचा शेक घेतोय। आणि तुम्ही बघू शकता इथे स्नोवीचं काय चालू आहे। ॲक्च्युली आज सकाळपासून जरा ती गोंधळलेली आहे, कारण की सकाळ सकाळी सगळे कामं करतायत। आज काय आहे याची पण उत्सुकता तिला पण लागलेली आहे की नक्की काय आहे आज, हे सगळे घरी आहेत, एवढं आवराआवरी चालू आहे। आणि आता आम्ही तयार करणार आहोत फुलांचे हार। तर इथे झेंडूचे फुलं आणलेली आहेत आणि आईने खूप छान फुलं आणलेली आहेत, खूप मस्त मोठी आणि स्वच्छ अशी ती फुलं होती। तर अण्णा आणि मी इथे आता हार बनवणार आहोत। मी अण्णांना थोडीशी हेल्प करणार आहे, बाकीचं काम तर अण्णाच करतात हार बनवायचं। तर आता मी थोडीशी त्यांना हेल्प करते आणि मग आपण बघूया। तर दसऱ्याच्या दिवशी दरवाजाला छान मस्त असं घरी केलेलं तोरण लावलेलं आहे। अण्णांनी खूप छान असं तोरण बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आम्ही शक्यतो दरवर्षी दसऱ्याला घरच्या घरीच फुलं आणून घरच्या घरीच तोरण बनवतो आणि एकदम सुंदर असं झालेलं आहे, किती छान वाटतं आहे तुम्ही बघू शकता। सोबतच आमच्या फ्लॉअरवरती सगळ्यांनी तोरण लावलेलं आहे, त्यामुळे एकदम असं फेस्टिव वाईब्स येत होते, खूप छान वाटत होतं। आणि या इथे स्नोवीचं सगळीकडे लक्ष आहे, प्रत्येकजण काय करतं ते ती बघतीये आणि तिला पण खूप मजा येते। मध्येच येते, काहीतरी करून जाते, पळते, काय मस्ती काय करते। हल्ली ती तर खूपच मस्ती खळ झालेली आहे। इथे पण कशी बसली आहे बघा स्नोवी, हाय। तर तोरण वगैरे लावून झालेलं आहे। सोबतच इथे दीदी घराबाहेर रांगोळी काढते। तर आजची रांगोळी जी आहे ती दसरा स्पेशल रांगोळी असणार आहे आणि आमच्यात शक्यतो दीदीच रांगोळी काढते, कारण की तिला ती खूप छान काढायला जमते। त्यानंतर इथे आईची आंबाड्याची भाजी तयार आहे। वाव,
खूप छान वास येतो आहे. आणि आंबाड्याची भाजी कसं आजच्या दिवशी स्पेशल केली जाते. आणि त्यासोबतच आपले धपाटेसुद्धा तयार आहेत. तर आजचे जे धपाटे असतात ते असे म्हणजे तळलेले धपाटे असतात, तळलेले धपाटे आणि सोबत आंबाड्याची भाजी, म्हणजे हे नैवेद्यासाठी केलं जातं. आणि आजच्या दिवशी हा स्वयंपाक खूप खूप टेस्टी लागतो. याच्यासोबतच पुरणपोळी, त्यानंतर कुरवडी, कटाची आमटी, भात हे सगळं पण करायचं आहे. आता साधारण दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आमचं शस्त्रपूजनसुद्धा इथे झालेलं आहे. छान असं पाटीवरती सरस्वती पूजन केलं, त्यासोबतच जे शस्त्र आहेत ते सुद्धा इथे त्यांची पूजा केलेली आहे. आजच्या दिवशी सगळ्या शस्त्रांची पूजा केली जाते. छान असं हळदी कुंकू लावून, फुलं वाहून त्यांची पूजा केलेली आहे. सोबतच आपट्याची पानं म्हणजेच सोनं ठेवलेलं आहे आणि मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे, कारण की सध्याच्या जगामध्ये मोबाईल हे एक आपलं शस्त्रच झालेलं आहे. तर छान असं इथे शस्त्रपूजनसुद्धा झालेलं आहे. त्यासोबतच आम्ही गाडीची सुद्धा पूजा केली. आमच्या गाडीला छान असा घरीच हार बनवला, त्यानंतर हळदी कुंकू लावून तिची पूजा केली. कारण की गाडी म्हणजेच आपल्याला दररोज ती सेफली घरी आणते, आपल्याला इतकी म्हणजे मदत करते, हेल्प होते तिची. सो आजच्या दिवशी तिची सुद्धा पूजा करायलाच पाहिजे. म्हणून मग आम्ही गाडीची पूजा केली, सायकलची पूजा केली, हार घातला. त्यानंतर मी तुम्हाला सकाळी रांगोळी काढून झाल्यानंतरची दाखवायला विसरले. तर हे पहा, दीदींनी छान सुंदर अशी दसरा स्पेशल रांगोळी काढलेली आहे आणि छान आपट्याचं पान काढलं आहे, साईडला नथ काढलेली आहे. खूप सुंदर अशी रांगोळी आलेली आहे. तुम्हाला आवडली का रांगोळी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आईने नैवेद्य दाखवला. तर इथे तळी भरण्याचे नैवेद्य पण आपण तयार करून ठेवलेले आहेत. तर चला तळी उचलून घेऊया. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, टिळकूट टिळकूट गे, टिळकूट टिळकूट गे, घोड्यावरच्या देवाचं चांभल, सोनारीच्या भैरोबाचं चांभल, घोड्याच्या काठी देवाच्या काठीचं चांभल, सोनारीच्या भैरोबाचं चांभल, पालीच्या खंडोबाचं चांभल, आई राजा उदे उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. आणि आता आम्ही सगळे जेवण करणार आहोत. तर 9 दिवस उपवास केल्यानंतर हे जेवण खूप टेस्टी लागतं बरं का. तर चला हे छान छान जेवण असं करून घेऊया. तर आईने छान पुरणपोळी, कटाची आमटी, भात, धपाटे, पापड, आंबाड्याची भाजी, भजी सगळं केलेलं आहे. सो लेट्स गो. हॅलो. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही ॲक्च्युली थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहोत. पण इथे हे सगळे छान छान तयार झाले, तर इथे थोडंसं हिरोंचं फोटोशूट चालू आहे.
हाय गाइस, तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत देवीच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी. देवीचं दर्शन वगैरे घेणार आहोत, सोबतच व्लॉग चालूच राहील. सो लेट्स गो. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि खूप गर्दी आहे इथे, कारण की दसऱ्याच्या दिवशी सगळेजण देवीचं दर्शन घ्यायला, सोनं वाटायला येतात, त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. हर हर महादेव. तुळजा भवानी माते की जय. कोल्हापूर माते की जय. ऐकलं का ते राहते तिथे आरतीला चला. दादा समोर आरतीचं दिसतंय का तुम्हाला ते? हो हो. मंदिरातून घरी आल्यानंतर अण्णांना आणि कौसुबला ओवाळलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सोनं वाटायला सुरुवात केली. त्यानंतर अण्णांनी सगळ्या माळा काढून घट हलवला. तुम्हाला सगळ्यांना जर का हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. जर तुम्ही धनश्री शिंदेला म्हणजेच मला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी.